ओके नाउ सी दीज आर द फोर अरिथमेटिक ऑपरेशंस बरोबर है एंड बाय यूजिंग दीज फोर अरिथमेटिक ऑपरेशन इफ आई हैव टू अप्लाई वन बाय वन विद द सेम डिजिट्स त्याच डिजिट सोबत जर मी वन बाय वन अप्लाय केलं तर आई गॉट डिफरंट रिझल्ट फर्स्ट टाइम इफ आय हॅव टू यूज ऍडिशन दॅट ऑपरेटर ऍडिशन देन आय गॉट द रिझल्ट सेवन इट मीन्स फोर प्लस थ्री दॅट इज सेवन नेक्स्ट केसमध्ये फोर अँड थ्री नंबर्स आर सेम डिजिट्स आर सेम ओनली आय हॅव चेंज हिअर operator that is a multiplication I have taken here multiplication and if I have to use the multiplication operator then my result is 12 and this is different than this 12 is different than the 7 definitely okay and similar to that if I have to use the operator subtraction the operation subtraction so in that case I got 4 minus 3 that is the 1 I got the result 1 here and if we see the numbers are same your input digits are same in this case my input digits are same only what is the difference I have changed these operators and if I have to change the operator if I have to change the operator then I got different result lakshya dega it means that operator is most important thing in the operation in any operation the operator is most important barobar hai ka sada example aplyala ata thik hai he tumcha syllabus hai changla doctor kadna operation karayche mhanut ka kai na kai farak asel tete tya tya paddhatine okay then next pudcha part baka yacha nantar mala vatte apan kutle operator baghitle hote vector operators वेक्टर ऑपरेटर ऑल्सो वी नो दैट द वेक्टर ऑपरेटर्स वेक्टर मध्ये कुठले घेतला होता ऑपरेटर मला वाटतंय बघा हा डेल किंवा डेल स्क्वेअर म्हणला असेल डेल किंवा डेल स्क्वेअर दॅट इज द लॅप्लासियन ऑपरेटर बरोबर अँड इफ आय हॅव टू ऑपरेट दिस डेल इफ आय हॅव टू ऑपरेट दिस डेल विथ अ वेक्टर एखाद्या वेक्टर सोबत ज्यावेळेस ऑपरेट करतोय मी डेल डेल ए वेक्टर डेल ए बरोबर आहे नंतर किंवा डेल डॉट ए अँड थर्ड डेल क्रॉस ए आता हे तिन्ही वेगळे आहेत आठवत आहेत का झालंय आपल्याला हे सुद्धा झालंय आपल्याला बरोबर आहे का बघा ह्याला काय म्हणलंय डेल ए डेल इन टू ए किंवा डेल ए कुठले असू शकते इन दिस केस काय घेतलं याला काय म्हणतो आपण मग दिस इज द ग्रेडियंट बरोबर आहे का बघा दिस इज डायव्हर्जन्स अँड दिस वन इज कर्ल बरोबर आहे का बघा म्हणजे याचा अर्थ काय कर्ल ऑफ ग्रेडियंट ऑफ ए आता इथं वेक्टर्स घेतला असेल असं सांगता येत नाही मला वाटतं तिथं आपण सॉरी इथं ग्रेडियंट ऑफ स्केलर घेतलेला आपण ग्रेडियंट ऑफ स्केलर फील्ड असं म्हणलं असेल बरोबर आहे का सो दॅट इज अ ग्रेडियंट ऑफ स्केलर फाय घेतलाय स्केलर फाय जे आहे आपण बघितलं तेच व्यवस्थित आठवते देन डायव्हर्जन्स मीन्स डॉट प्रोडक्ट ऑफ ग्रेडियंट सॉरी डॉट प्रोडक्ट ऑफ लॅप्लासियन ऑपरेटर विथ अ वेक्टर ए दॅट डॉट प्रोडक्ट इज कॉल्ड डायव्हर्जन्स आणि ते डॉट प्रोडक्टचे व्हॅल्यू वगैरे आपण काढलेले ती आता काढत बसायची गरज नाही दाखवायची ठीक आहे अँड दिस वन इज द क्रॉस प्रोडक्ट ऑफ ऑपरेटर अँड वेक्टर क्रॉस प्रोडक्ट ऑफ ऑपरेटर डेल किंवा लॅप्लासियन ऑपरेटर अँड पुढचा एक ऑपरेटर वापरला मी इथं कुठला हा मल्टिप्लिकेशनचा ऑपरेटर जो म्हणतो आपण पण इथं मी काय म्हणलं त्याला क्रॉस क्रॉस प्रोडक्ट किंवा दिस इज ऑल्सो कॉल्ड वेक्टर प्रोडक्ट प्रॉडक्ट ऑफ द टू वेक्टर्स अँड याला तुम्ही लिहावंच असं काही गरज नाही मात्र डेल इज ऑलवेज वेक्टर ठीक आहे मग हे झालं कर्ल म्हणजे जसजसे तुम्ही ऑपरेशन्स मधले ऑपरेटर चेंज कराल तसतसे ऑपरेशन्स चेंज होतील बरोबर आहे इथं ग्रॅडियंट म्हणलंय इथं डायव्हर्जन्स म्हणलंय आणि इथं कर्ल म्हणलंय आपण त्याच राईट सिमिलर टू दॅट वी हॅव द ऑपरेटर्स मला वाटतं आणखी ऑपरेटर यावर्षी सुद्धा दोन तीन ऑपरेटर झालेले आहेत आपले मग
एनर्जी हॅमिल्टोनियन ऑपरेटर एक झालं, एनर्जी आयगन व्हॅल्यू और आयगन ऑपरेटर झालं, ई दॅट इज आयगन ऑपरेटर, एच हॅमिल्टोनियन ऑपरेटर, बरोबर आहे. सो दीज ऑल आर द ऑपरेटर्स. And just now we see the what is operator used, operators used in quantum mechanical aspect. Okay, in the quantum mechanics we have to use two operators, and that are momentum operator and energy operator. So momentum operator, what is the momentum operator? What is the momentum? Momentum P is P. Momentum is kind, it is denoted by momentum, it is denoted by P, and it is nothing but P is equal to M into V. There is a product of mass and velocity, that is called momentum. Product of mass into velocity, no? Product of mass and velocity, that is momentum. And what happen when I have to, ata yachyamadhye kay consider kele, हे बघा, मॅथमॅटिकल एक्सप्रेशनचा पार्ट वेगळा. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन जे आहेत, जसे मी आता इथं घेतले, मात्र त्याला ज्यावेळेस फिजिकली सांगायचं तुम्हाला काय घेतोय आपण नेमकं इथं कशासाठी घेतलं, हे थोडस त्याच्या अपार्ट फ्रॉम दॅट असते. मग काय असेल आता इथं या ठिकाणी मी काय घेतलंय, पी इज इक्वल टू एम इन टू व्ही, इट मीन्स दॅट वॉट इज द मोमेंटम. अँड आय थिंक अबाउट दिस मोमेंटम इन द कॉम्प्टन इफेक्ट, इन द कॉम्प्टन इफेक्ट ऑलरेडी वी डिस्कस, मला वाटतं कॉम्प्टन इफेक्टच्या वेळेस व्यवस्थित डिस्कस केले आपण. काय वेन फोटॉन कोलाइड विथ द रेस्ट इलेक्ट्रॉन, बरोबर आहे, वेन फोटॉन कोलाइड विथ रेस्ट इलेक्ट्रॉन, दॅट फोटॉन, दॅट फोटॉन ट्रान्सफर इट्स मोमेंटम, ट्रान्सफर इट्स मोमेंटम टू द रेस्ट इलेक्ट्रॉन, अँड दॅट इलेक्ट्रॉन गेट डिफ्लेक्ट विथ दॅट एक्स्ट्रा मोमेंटम. अरे वेग झाले आपल्याला, राईट. म्हणजेच जे काही मोमेंटम असेल, the momentum of this photon is equal to h nu photon. That photon, when it collide with the rest electron, then that rest electron get disturbed or displaced, and that incident photon is also get scattered. So this is called scattered photon, and this is called recoil electron. Jhale aplyala he sagla, and this is its initial path, and this is a Compton effect. We already discussed these things in the Compton effect, बरोबर आहे का. कॉम्प्टन मध्ये मग काय घेतलं होतं, देर इज अ स्कॅटरिंग, स्कॅटरिंग वगैरे होते बाकीचं ठीक आहे, अँड देर इज अ चेंज इन द फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट स्कॅटर्ड फोटॉन, देर इज अ चेंज इन द फ्रिक्वेन्सी ऑफ द स्कॅटर्ड फोटॉन, बरोबर आहे का, आठवत आहे का बघा, अँड दॅट चेंज इज एच न्यू डॅश. बाकीचा पार्ट झालेला आहे आपल्याला, ती डिस्कस करायची गरज नाही आता, ठीक आहे. मग आता वॉट इज द मोमेंटम हे सांगतो मी फक्त. मोमेंटम काय घेतलं होतं, there is a loss in the momentum of incident photon, there is a loss in the momentum of incident photon, and what type of losses are there, the loss in the adha ite kay gitle baka, if there is a loss in the incident momentum of the incident photon, same gain in the momentum of electron, the jevda याचा लॉस असेल तेवढाच ह्याला गेन असेल. म्हणजेच काय, दिस न्यू डॅश, न्यू डॅश इज ऑलवेज स्मॉलर दॅन न्यू म्हणले आपण. याचा अर्थ काय, देर इज अ लॉस ऑफ एनर्जी, लॉस ऑफ मोमेंटम, लॉस ऑफ एनर्जी ऑर द लॉस ऑफ मोमेंटम, अँड दॅट लॉस इन द एनर्जी ऑर मोमेंटम ऑफ फोटॉन इज एक्झॅक्टली इक्वल टू द गेन इन द एनर्जी ऑर मोमेंटम ऑफ दिस इलेक्ट्रॉन, अँड दॅट इज कॉल्ड द इलेस्टिक कोलिजन, दॅट इज कॉल्ड इलेस्टिक कोलिजन. म्हणजे जर याचा अर्थ काय, द मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू मोमेंटम आफ्टर कोलिजन, दॅट ऑलरेडी वी सीन दॅट मोमेंटम कन्झर्वेशन थेरम, तेच आपण डिराईव्ह केलेले तिथे. अँड देन आफ्टर दॅट पुढचा पार्ट कुठला म्हणलं, एनर्जी कन्झर्वेशन, एनर्जी बिफोर कोलिजन इज इक्वल टू एनर्जी आफ्टर कोलिजन, दॅट इज अ एनर्जी कन्झर्वेशन. सिम्पल आहे, म्हणजे ह्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. सो व्हॉट इज दॅट ऑपरेटर ई किंवा ऑपरेटर पी. आता इथं फक्त आपल्याला दोन ऑपरेटर बघायचे आहेत, एक ऑपरेटर बघायचं आहे मोमेंटम ऑपरेटर, अँड दुसरा ऑपरेटर बघतोय मी एनर्जी ऑपरेटर. अँड टू स्टडी दिस ऑपरेटर्स, फर्स्ट वी हॅव टू नो
the expectation values of momentum P and expectation value of energy E. So these are the expectation values. Means what is the expectation value? Expectation value is nothing but the average value. Expectation value is nothing but the average value. बाकी काय नाही. मग average value कशी find out केली आपण? मला वाटतंय ती घेतलेलं आहे. काय घेतलं त्याच्यासाठी? Minus infinity to plus infinity. बरोबर आहे. Psi star P psi into dx. This is the expectation value or the average value of momentum. And similarly, we can find the average or expectation value of energy, and this is into dx. So these are the expectation values of momentum and energy. Okay, and just we have to find these P and E values. The fact P and E have value cut each other. So for that, we have to consider here the wave function, that is a psi star comma psi. Let's suppose to be that wave function psi is, the wave function psi is equal to, if I have to consider it is in the one dimensional form, x comma t, psi of x comma t, or sorry, psi zero, psi is equal to psi zero of x comma t, and this is the wave function. Okay, I have to put this as equation one, right? And आता इथे काय करायचं आहे मला? As I just I want to find this expectation value or the average value of momentum and energy. अच्छा ठीक आहे, ही पार्ट मी कल इरेज करतो, म्हणजे ऍक्च्युअल पार्ट जो आहे तोच घेता येईल व्यवस्थित. Okay, see this. So this is the expectation value of momentum, expectation value of energy, and just we have to find out expectation values of energy and momentum. And we know that. And we know that. आता इथे काय बघा, P that is a momentum and E energy. बरोबर आहे. P is a momentum and E is the energy. Okay. Again, if we want to measure, if we want to measure this momentum and energy. And one thing we know that by the Heisenberg uncertainty principle, by the Heisenberg uncertainty principle, what the simultaneous measurement of momentum and position and momentum, simultaneous measurement of position and momentum is not possible. It is impossible to measure momentum and position of a particle, position and momentum of a particle simultaneously and accurately. It is impossible to measure. So what is the possible? There may be the, we have to measure either of these two, either momentum we can measure accurately or we can measure position accurately. Both position and momentum cannot be possible to measure accurately and simultaneously. And in the measurement of momentum and position, there is the uncertainty, and that uncertainties are, what are the uncertainties? Delta x into delta p is equal to h cross, and this is, let's suppose to be, this is a Heisenberg uncertainty principle for position and momentum. Similarly, when we have to use this and the application of this, application of this Heisenberg uncertainty principle, we are applying this to the pair of variables, and that pair of variables we are using, I think it is energy and time we consider. Delta E into delta T is also equal to H cross. Zalele apply. Delta E into delta T is equal to H cross. Barabar hai parche? Okay, now we see. Let's suppose to be, we consider that the wave function, adha itha kai getla hai, this is the uncertainty in the measurement of momentum. Maka asir maji uncertainty in the measurement of momentum, delta p is equal to h cross upon delta x, right? Similarly,
delta E is equal to h cross upon delta t. मला वाटतं आपण याच्यावरती प्रॉब्लेम घेतलेले आहेत. प्रॉब्लेम झालेत आपले मागच्या टॉपिकवरती. प्रॉब्लेम घेतले वेळेस मी याच्यावरती प्रॉब्लेम घेतले, दोन्हीवरती प्रॉब्लेम घेतले, त्यामुळे आता हे फार नवीन आहे असं नाही. ठीक आहे, ओके. सो इट मीन्स दॅट इन द मेजरमेंट ऑफ दिस पोझिशन अँड मोमेंटम किंवा एनर्जी अँड टाइम देर इज अ अनसर्टन्टी, अँड दिस अनसर्टन्टी इज कन्सिडर्ड इन क्वांटम मेकॅनिक्स मध्ये, अँड दॅट अनसर्टन्टी इज टू बी निग्लेक्टेड or does not consider in classical aspect or in the classical mechanics, it is not to be considered. Barobar hai. I think at the time of Compton effect I told you that Compton effect chale sangitle ani atote ka mala vatte tya veles apan classical aspect baghitla ani quantum mechanical aspect baghitla. By the classical aspect there is no change in the frequency of the incident and scattered photon, atote ka baga. There is no change in the frequency of incident and scattered photon. म्हणजे काय, nu आणि nu dash are same by the classical aspect, but when you have to check it quantum mechanically, it is seen that it is not possible, it is not correct. Nu is greater than nu dash, right? It means that the frequency of the incident photon is greater, always greater than the frequency of the scattered photon. Right, and these things we check practically or quantum mechanically, but by the classical mechanics nu is equal to nu dash is to be considered. That is a classical aspect. Similar to that in the classical mechanics this uncertainty is not to be considered, means by the classical mechanics it is possible to measure position and momentum accurately and simultaneously. बरोबर आहे का, लक्ष देते का. बाय द क्लासिकल मेकॅनिकल अस्पेक्ट इट इज पॉसिबल टू मेजर द सायमल्टेनियस अँड ॲक्युरेट मेजरमेंट ऑफ दिस पोझिशन अँड मोमेंटम इज पॉसिबल, बट बाय द क्वांटम मेकॅनिकल अस्पेक्ट इट इज नॉट पॉसिबल टू मेजर. वॉट इट इज नॉट पॉसिबल टू मेजर दॅट पोझिशन अँड मोमेंटम सायमल्टेनियसली अँड ॲक्युरेटली. So either of these two we have to measure accurately and simultaneously. Okay, for that then I have to consider here the wave function. Theek hai, in the quantum mechanics kay ghetle mag apan, instead of taking the position of the particle direct position x ne ghetle mi kay ghetle hote the wave function ghetle. And what is that wave function? The wave function has the value, psi is equal to a plus ib. What it indicates? It is a complex quantity. Wave function is a complex quantity. It has real as well as imaginary part. It means that this wave function, म्हणूनच ह्या इमॅजिनरी पार्टमुळे आपण मग याला काय म्हणत, the wave function has no physical significance. म्हणजेच मग काय, why? Because it has real as well as imaginary part. If there is imagination, so we can say it has the physical significance. The physical significance, konala asnar physical significance, only real and positive values. Jajayala real and positive values astil telas fakta tumcha kad kay asel physical significance asel, otherwise it doesn't have the physical significance. Barobar aahe ka. So for that mag kay getle apan mod of psi square getle. Mod of psi square is equal to kay ala a plus b, that already we see कसा आला वगैरे बाकीचं घेतलेलं आहे आपण त्याच. ठीक आहे, अँड दिस इज अ रिअल अँड पॉझिटिव्ह व्हॅल्यू, सो इट हॅज फिजिकल सिग्निफिकन्स असं म्हणलेलं आहे. ओके, नाऊ वी हॅव टू कन्सिडर द इक्वेशन दॅट वेव फंक्शन, अँड द वेव फंक्शन इन एक्सपोनेन्शियल फॉर्म. वेव फंक्शन इन एक्सपोनेन्शियल फॉर्म ए इंटू ई रेस टू मायनस आय अपॉन एच क्रॉस इंटू पी टी ई टी मायनस पी एक्स, नॉट पी टी, इट इज et minus px. Okay, this et minus px, and this equation, this is the exponential form of the wave function. Kay equation number 1 2 dile ila 3 dile mi samjha tarha 4 equation number 4.
So this equation, this is the exponential equation. Okay, equation in the exponential form. Wave equation, the equation of the wave function in the exponential form. What is that? E energy, t time, p momentum, x position. ठीक है? Okay. Then what we have to find? Yeah, Chanu sir. As per this, we want to find momentum as well as position. बराबर है एंड एच अनुसार टाइम एंड एनर्जी सो इफ आई हैव टू डिफरेंशिएट दिस इक्वेशन एक वेळी मी याला टी ने डिफरेंशिएट केलं आणि दुसऱ्या वेळेस मी याला एक्स ने डिफरेंशिएट केलं तर काय होईल आय गॉट ज्या वेळेस मी टी ने डिफरेंशिएट करेल त्यावेळेस ही टर्म झिरो होईल बरोबर आहे आणि ज्या वेळेस मी एक्स ने डिफरेंशिएट करेल त्यावेळेस ही टर्म झिरो बरोबर आहे म्हणजे मला त्यावेळेस मोमेंटम मिळेल एक्स ने डिफरेंशिएट केलं मोमेंटम मिळेल आणि टी ने डिफरेंशिएट केला तर मला एनर्जी मिळेल अँड आय वॉन्ट टू फाइंड दॅट एनर्जी अँड मोमेंटम तेच माझं काम आहे आय वॉन्ट फाइंड दिस व्हॅल्यूज बरोबर येते मग लक्षात व्हेरी सिंपल सो डिफरेंशिएट दिस इक्वेशन डिफरेंशिएट इक्वेशन फोर विथ रिस्पेक्ट टू एक्स फर्स्ट सो इट इज डो साय बाय डो एक्स इज इक्वल टू विथ रिस्पेक्ट टू एक्स एक्स ने डिफरेंशिएट केलं तर काय आलं हे पी बाहेर येईल एक्स गेट कॅन्सल दॅट इज मायनस पी मायनस आय इट बिकम्स आय अपॉन एच क्रॉस इंटू पी इंटू साय इंटू इरेज टू सेम टर्म राहील आय अपॉन एच क्रॉस इंटू ई टी मायनस एक्स पी सॉरी नॉट एक्स पी इट इज अ पी एक्स मायनस पी एक्स ठीक आहे देन सेम टर्म आय हॅव टू राईट आय अपॉन h cross into p and this term is nothing but the psi so p into psi give this as equation number 5 similarly we can when we have to differentiate on differentiating differentiating equation 4 with respect to t we get on differentiating equation 4 with respect to t we get yes know what we get सी बघा आता इथे काय मिळते मग सो दिस इज अ डो साय बाय डो टी इज इक्वल टू डो साय बाय डो टी इज इक्वल टू दिस टर्म ई टी म्हणजे काय होईल विथ रिस्पेक्ट टू टी केलं टी गेट कॅन्सल देन मायनस आय अपॉन एच क्रॉस इंटू ई आणि आता मी डायरेक्टली लिहितो इथे साय गरज नाही बहुतेक मला हे डबल डबल करायचे सो आय हॅव टू गिव्ह दिस एज इक्वेशन नंबर 6 येते लक्षात ओके देन नेक्स्ट अँड नाव आय वॉन्ट काय मला पाहिजे मला पी पाहिजे आणि ई पाहिजे सो शिफ्ट द रिमेनिंग टर्म टू दिस साइड सो ऑन शिफ्टिंग दिस इक्वेशन 5 अँड 6 कॅन बी रिटन एज ऑन रिअरेंजिंग equation 5 and 6 we get yes this is equation 5 that is p psi is equal to dou psi by dou x kuma shift this to this side it becomes h cross upon i into dou psi by dou x same term and e psi is equal to minus of h cross upon I into dou psi by dou t give this as equation number 7 and this one is 8 now I have the values of p and e किंवा डायरेक्टली आय टू राईट दिस व्हॅल्यूज दॅट इज अ पी इज इक्वल टू एच क्रॉस अपॉन आय इंटू डो बाय डो एक्स अँड ई इज इक्वल टू मायनस ऑफ एच क्रॉस अपॉन आय इंटू डो बाय डो टी ऑर सेम टर्म आता हीच टर्म आणखी असं लिहिता येते का बघा इफ आय हॅव टू मल्टिप्लाय अँड डिवाइड दिस टर्म बाय आय देन इट बिकम्स मायनस ऑफ एच क्रॉस into i
upon I square into do by do t. So this term becomes, it becomes either I square, this I square is again I square is minus 1, I square is minus 1, so it becomes chi h cross into I into dou by dou t, that is E, and this is the E, and this one is momentum P. So give this as equation number 9. And this one is 10. किंवा ह्याला हे नंबर दिले तरी चालते, इक्वेशन नंबर कुठलेही देते. हा इथपर्यंत काही डाऊट आहे का? कारण मॅक्झिमम पार्ट मी संपवला त्याचा, जे मला पाहिजे होतं ती व्हॅल्यू आलेली आहे. मला पी ची व्हॅल्यू मिळाली आहे, मला ई ची सुद्धा व्हॅल्यू मिळाली. सो आय हॅव टू पुट दिस व्हॅल्यूज अँड गेट द आन्सर डायरेक्टली. इफ आय हॅव टू पुट दिस व्हॅल्यूज, व्हॅल्यू ऑफ पी जर ठेवली आणि व्हॅल्यू ऑफ ई जर ठेवली, आय हॅव टू राईट द फायनल इक्वेशन. बरोबर आहे? ओके, then next one. So this equation gives E is energy and P is momentum. Again we know that this energy E is 1/1 step vector. But energy E is, this E is equal to, E is the total energy and it is a sum of kinetic and potential energy. So if I have to find, if I have to put the kinetic energy, and the kinetic energy is, we know, half mv square, and the potential energy is V, capital V. Remember, this potential energy is capital V. Sometimes I have to take this potential energy P negative, okay, V is good. Okay, or this term half mv square, it can be written as, that is a P square upon 2m plus V. Since P is equal to mv. So it is P square upon 2m. M square V square upon m is, that is P square upon 2m. Whatever, P square upon 2m is equal to P square upon 2m plus V, that is a total energy E. Right? Okay. So if I have to put this, if I am to find the kinetic energy, that is a P square upon 2m. P square upon 2m, and it is, P is known to you. What is the value of the P? This value of the P, I just h cross upon I into dou by dou x. H cross upon I upon into dou by dou x. This is the value of P. So put the value of P. Kuma, either or less, by equation 9, equation 11 can be written as, and write that, put the value of P from equation 9, that is a P is equal to h cross upon I dou by dou x. P is equal to h cross upon I dou by dou x. Whatever. Okay, so this, take this value. Kinetic energy is equal to, that is a kinetic energy is equal to P square upon 2m, that is h cross square upon I square into dou square upon dou x square, and this is a P square divided by 2m into, okay, P square upon 2m, that is a kinetic energy. First I have to find the kinetic energy. What is the value of the kinetic energy? And it is kinetic energy is equal to minus of, barobar ka I square minus var ghetle, minus of h cross square upon 2m into dou square upon dou x square, and this is the kinetic energy. This is the kinetic energy. ठीक है, so put the value of this kinetic energy in the total energy. That total energy equation is E is equal to
minus h cross square upon 2m into dou square upon dou x square plus v. And give this as equation number. Kaya kaya 11 galay 12. Alay. Okay. And this is the energy. This is the energy. This is the energy. And if I have to put this, total energy is equal to, total energy is equal to, that is E psi is equal to, E psi is equal to chi L. Let I have to put this is the kinetic energy. So for the kinetic energy, if I have to put the T psi plus V psi, and this is the total energy. ठीक है. आता बघा मला जेकडे एनर्जी ची वैल्यू आलेली आहे, ई ची वैल्यू आहे, पी ची वैल्यू आहे. नाउ आई हैव टू फाइंड द सिंपल इक्वेशन, दैट इज बघा ई इज इक्वल टू व्हाट, दिस ई इज इक्वल टू, किंवा याच इक्वेशनला मी असे लिहू शकते का बघा, दिस इक्वेशन 12 कॅन बी रिटन एज E is equal to chi H cross into I dou upon dou T is equal to minus H cross square upon 2m into dou square upon dou X square plus V. What let's say la side it sir, duni side la side it. Plus V side. And see this equation. See this equation. What equation is here? This is the. This equation is the Schrödinger time dependent equation. This is the Schrödinger time dependent equation. Right? Barobar hai ka? This is the E psi and this is a capital H psi, Hamiltonian operator H psi, and this is the E psi. E psi is equal to H psi, जो आपका equation है, ते equation आले. Okay, then what I want to find now? I want to find simply the expectation value of the operators, and that expectation values or the average values of the operator are to be find that P bar is equal to, and this value already been अच्छा ते equation मोल लेले मिले तो लो बोलेगा. P bar is equal to integration over minus infinity to plus infinity. Kind psi star into p into psi dx, and e bar is equal to minus infinity to plus infinity psi star e into psi dx. Barobar hai. Now put the value of p and e here, you will get the average values, values of the p and values of the e. So for that, येते का रे लक्षात, कारण बोर्ड मी पुन्हा पुन्हा साफ करतोय, मागचं काय होतं ते लक्षात राहणार नाही, लिहून घेत चला, अदरवाइज काय होतं मी पुढे जातोय तुम्ही मागे राहताय, मग नाही होत. राहिला असेल लिहून घ्यायचं तर मला सांगायचंय. तुमच्याकडे त्या नोट्स ही आहेत, पण सगळे पॉइंट सगळ्या स्टेप नोट्स मध्ये असतीलच असं नाही, त्यामुळे मी म्हणतोय पुन्हा पुन्हा सांगतोय की ह्या रनिंग नोट्स ठेवा. ठीक आहे. Then this P bar, average value or the expectation value of P is, P bar is equal to, put the value of P only, that is P bar is equal to integration over minus infinity to plus infinity, and the value of P is, h cross upon I, whatever, into h cross upon I into dou by dou x. So it is psi star h cross upon I into dou by dou x into psi. So this equation can be written as this P bar, right? And it can be written as this h cross upon I is common, is a constant function. So take it outside the integration. It becomes h cross upon I into integration over minus infinity to plus infinity dou by dou x. It is dou by dou x of
psi star dou by dou x of psi into अच्छा इंटीग्रेशन के लिए मुझे इनटू डीएक्स आप लाइटला है हाँ डीएक्स एज इट इज ठीक है. सो दिस बिकम्स इंटीग्रेशन डिफरेंशिएशन गेट कैंसल रिमेनिंग टर्म काइल आप लीजिए एच क्रॉस अपॉन आई इज इक्वल इनटू एच क्रॉस अपॉन आई इनटू कैंसल टर्म पी बार इज इक्वल टू हाँ इट इज ठीक है क्यों एक स्टेप आज दे एक्स्ट्रा एक स्टेप आज दे हाँ माइनस इनफिनिटी टू प्लस इनफिनिटी काइल पी बार इज इक्वल टू डू माइनस इनफिनिटी टू प्लस इनफिनिटी इंटीग्रेशन और माइनस इनफिनिटी टू प्लस इनफिनिटी डू बाय डू एक्स ऑफ साइ साइ स्टार साइ इनटू डीएक्स डायरेक्टली आई हैव राइट दिस आता इथं मात्र काही विचार करत बसायची गरज नाही येत आहे बरोबर हे कळतं इथपर्यंत. सो दिस टर्म कॅन बी रिटन एज पी बार इज इक्वल टू एच क्रॉस अपॉन आय इनटू आता हे हे गेट कॅन्सल होतील अँड इन द रिमेनिंग टर्म इन द ब्रॅकेट काय असेल साय साय स्टार अँड इट्स लिमिट्स आर मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी अँड दिस इज द एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ momentum. This is the expectation value of momentum. Similarly, I have to find the expectation value of energy, and that energy is E bar is equal to minus infinity to plus infinity. This psi star value of the E is I think I into h cross is I into h cross dou by dou t. That is the value of E. into psi into dx ठीक है. अगेन दिस आई इंटू एच क्रॉस विल टेक कॉमन सो इट बिकम्स ई बार इज इक्वल टू आई इंटू एच क्रॉस इंटीग्रेशन और माइनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी इंटू डायरेक्टली लिहिलं तरी चालते आता इथं काय येईल बघा डो बाय डो टी ऑफ psi star psi into dx and this can be written as E bar is equal to I into h cross integration differentiation get cancelled it is psi star psi minus infinity to plus infinity okay and this is the expectation value of this is the expectation value of energy okay and this is nothing but the operator this is the operator whole thing idha kay kadaycha aplyala fakt average value of the momentum average value of the energy kadaycha acha ha aata sanga kay adchan ekha baka idha अच्छा आणखी एक फक्त हे राहिले सांगता सांगता राहून गेलं बघा दिस व्हॅल्यू इज जर आपण इंटिग्रेशन वर मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी घेतला साय साय स्टारचा इट बिकम्स झिरो सिमिलरली हियर आल्सो झिरो इफ मोमेंटम इज झिरो एनर्जी इज आल्सो झिरो अँड विच हॅज नो मिनिंग सिन्स साय साय स्टार साय साय स्टार मस्ट बी झिरो ॲट एक्स इज इक्वल टू प्लस मायनस इन्फिनिटी hence this term minus infinity to integration over minus infinity to plus infinity p psi psi star dx is equal to h cross upon I that is minus infinity this term me mante p che term sangte p che value che term he term sangte h cross upon I psi psi star kiwa he term h cross upon I minus infinity to plus infinity to by dou x psi psi star into dx which makes no meaning no sense right and if its value is zero it means it is
meaningless. So what it indicate? This operator expectation value आपण काढू शकतो, त्याचे expectation value आले. But if the expectation value becomes zero, किंवा average value becomes zero, means what? मोमेंटम ची जर एवरेज वैल्यू झीरो येत असेल तर काय काय अर्थ आहे त्याचा? येस, व्हॉट इट मीन्स मोमेंटम एवरेज वैल्यू ऑफ द मोमेंटम इज झीरो, व्हॉट इट इंडिकेट्स, व्हॉट इट मीन्स, काय विचार अर्थ आहे त्याचा? जर माझ्या 10 टर्म्स एवरेज जर झीरो येत असेल याचा अर्थ काय? हे सगळं आलं का लक्षात? मी पुढचं सांगतोय, नसेल तर रिपीट करायचं असेल एखादी टर्म एखादी स्टेप रिपीट करतो मी. आले का सगळं लक्षात? हे पूर्ण काय अडचण नाही, बोलत चला. एखाद्या माईक अनम्यूट करायचं आणि बोलायचंय का? सगळे मोबाईल सोडून बाजूला गेलाय. नाहीतर मी आपला ओरडत राहतोय, बोलत राहतोय, तुम्ही मोबाईल चालू ठेवायचा. मला दिसतंय माझ्याकडे 25-30-35 मुलं आहेत, मी आपला शिकवत राहतोय, मुलं भरपूर समोर आहेत, म्हणून असं व्हायला नको. आले लक्षात सगळं इथपर्यंत? काय अडचण नाही, काय अडचण नाही. ओके, तरी सुद्धा एक काम करायचंय, तुम्ही एक वेळेस याला ट्राय करायचं, सगळं सॉल्व्ह करून बघायचं. तुम्ही सॉल्व केल्याशिवाय लक्षात येत नाही, ठीक आहे. आता मी काय म्हणलं, जर माझी ऍव्हरेज व्हॅल्यू झिरो येत असेल, इफ माय ऍव्हरेज व्हॅल्यू इज झिरो, जर ऍव्हरेज व्हॅल्यू झिरो येत असेल तर काय अर्थ आहे त्याचा? काय फिजिकल मिनिंग काय? इफ माय ऍव्हरेज व्हॅल्यू ऍव्हरेज ऑफ 10 डिजिट्स झिरो कधी येईल? बघा, 10 डिजिट्स जर ऍव्हरेज माझे घेतला असेल मी, तर झिरो कधी येईल? ते त्याच्यामधल्या 5 टर्म ह्या पॉझिटिव्हच्या असतील आणि 5 टर्म ह्या निगेटिव्हच्या असतील आणि त्या सारख्या असतील. समजा माझी एक रीडिंग आहे +2, दुसरी आहे -2, त्याच्या पुढे पुढे आहे +4 -4, +6 -6, +9, बरोबर आहे बघा, +9 -9, अशा पद्धतीने जर रीडिंग असतील माझ्या, मायनस किंवा +12 अँड -12. आता या सगळ्यांचा ऍव्हरेज काढा, किती येते बघा. सगळ्यांचा ऍव्हरेज काढलं, समजा मी जर ऍव्हरेज काढलं तर किती येते माझा ऍव्हरेज? +++ -− केलं तर सगळे मिळून झिरो, राईट? अँड इट बिकम्स झिरो. 0/10 दॅट बिकम्स झिरो, मीन्स ऍव्हरेज इज झिरो. इट मीन्स दॅट व्हॉट इट इंडिकेट, व्हॉट इट मीन्स, माझा ऍव्हरेज काय आलाय? P average is equal to zero. What it means? काय सांगते हे? किंवा एक्सपेक्टेशन व्हॅल्यू, P ची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू झिरो आहे म्हणजे काय? बोलायचंय जर समजला असेल मी सांगितलेलं तर बोलता आलं पाहिजे. ह्याचे मी त्याच्यासाठी मी एक जनरल एक्झाम्पल घेऊन दिलंय. काय दिलंय? +2 -2, +4 -4, ह्याचा अर्थ काय? जर माझ्या त्या मोमेंटमच्या व्हॅल्यू मध्ये काही प्लस व्हॅल्यू असतील काही मायनस व्हॅल्यू असतील, इफ द मोमेंटम ऑफ द वन पॉइंट इज बॅलन्स बाय द मोमेंटम ऑफ द अदर पॉइंट, एका पॉइंटचं मोमेंटम दुसऱ्या पॉइंटने जर बॅलन्स केलं असेल तर देन अँड देन ओनली आय गॉट द व्हॅल्यू झिरो. कळतंय? म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? इन द क्वांटम मेकॅनिक्स व्हॉट वी कन्सिडर वेव्ह, इफ आय हॅव टू कन्सिडर दॅट इट्स amplitude is positive and its amplitude is negative. जर मी amplitude चा average घेतला तर average amplitude माझा zero असणार, बरोबर आहे. Similar to that the momentum, आता इथे momentum सुद्धा माझा काय असेल? इकडच्या बाजूला positive momentum, इकडच्या बाजूला negative momentum आला तर then and then only I got the value zero. लक्षात येत आहे? येत आहे का लक्षात? मग हे हा आता सांगा आणखी काय अडचण आहे? हा आणखी काय अडचण असेल तर सांगू शकता बघा. काही नाही,
5.5 5 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